नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अ अमेरिकेचा. एका मोठ्या घरात राहायला आलेलो आहोत आम्ही. ऍक्च्युली फॉल ट्रीपसाठी आलेलो आहोत आणि तिथं हे तर गेस्ट हाऊस आम्ही रेंटनी घेतलेलं आहे आणि खूप सुंदर घर आहे. त्यामुळे मला असं वाटलं की इथं जर तुम्ही वेकेशनसाठी येणार असाल, 2-3 रात्री राहणार असाल किंवा आणखी काही दिवस राहणार असाल आणि खूप जण असाल मेन म्हणजे, तर कुठल्या सोयींनी युक्त घरं तुम्हाला मिळू शकतात याची एक झलक तुम्हाला दाखवलीच पाहिजे. आणि यासाठी आजचा हा व्हिडिओ. काल रात्री इथं उतरलो आणि मी अक्षरशः प्रेमात पडले या घराच्या. म्हणजे इतकं सुंदर दिसतंय ना, ते बुकिंग करताना बघितलंय त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीनं सुंदर ते डोळ्यांना दिसतंय. त्याच्या बाहेरची जी फुलझाडं आहेत ती खूप मेंटेन केलेली आहेत. आम्ही 15 जण ट्रीपसाठी आलेलो आहोत, त्यामुळं प्रशस्त घर हवं होतं आणि हा एकमेव चांगला ऑप्शन आम्हाला मिळाला. मेन म्हणजे या घराला 5-स्टार रेटिंग आहे आणि 5 बेडरूम्सचं 12 बेड्सचं हे भलं मोठं घर आहे. बाहेर इतकं छान पॅटिओ फर्निचर आहे, पलीकडं तुम्हाला झोपाळासुद्धा तिथे दिसत असेल त्या लाल खुर्चीच्या मागे. तर इथं बसून एकदा तरी चहा प्यायचा हे मी आल्याच ठरवलेलं आहे आणि पिणारसुद्धा. इकडे 2 रॉकिंग चेअर्स आहेत. आत जाऊन आपण आतूनसुद्धा हे घर कसं आहे ते बघणार आहोत. फॉल ट्रीपसाठी आलेलो आहोत, त्यामुळं समोरचं जे दृश्य आहे, समोरची जी झाडं आहेत ती सुद्धा बऱ्याच प्रमाणात आता रंग बदललेली दिसत आहेत. छान दिसते. एकूण हा एरियाच खूप मस्त आहे. विस्कॉन्सिन हे राज्य मिनेसोटासारखंच आहे. निसर्ग सौंदर्याच्या दृष्टीनं खूप सुंदर आहे. ही याची लिव्हिंग रूम, यांचे मस्तपैकी सोफे रिक्लायनर्स आहेत आणि इथली जी सजावट आहे ती मला पाण्याशी जवळीक साधणारी वाटली. म्हणजे पाण्यात आपण होड्या वगैरे बघतो, ही जहाजं शिडांची अशी जहाजं वर ठेवलेली आहेत. हा किचन एरिया मी दाखवतीये तुम्हाला. तर मे बी हे बेट इथं आहे, आसपास सगळे तलाव आहेत म्हणून ही सजावट असावी. ही मला सगळ्यात आवडते गोष्ट इथल्या घरांची जेव्हा आपण एअरबीएनबीवरून बुक करतो, ती म्हणजे इथं सगळ्या वस्तू असतात. मग इथं तर मसालेसुद्धा आहेत, बाकी किचनमध्ये आपल्याला ज्या काही वस्तू लागतात, सुऱ्या कात्र्यांपासून ते मॅशर, पिलर, अशा बारीक सारीक गोष्टीसुद्धा इथं मिळतात. कटलरी असते, सगळी भांडी ठेवलेली असतात, त्यामुळे आपल्याला फार गोष्टी काही कॅरी करायला लागत नाहीत. हे एक बरं असतं. ग्लास, चमचे, हे सगळं इथल्या घरांमध्ये असतंच असतं. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची, ती म्हणजे यात तुम्ही म्हणाल की मग तुम्ही 15 जण इथं आलेला आहात, घर एवढं मोठं आहे तर त्याचं भाडंही तसंच असणार. तर मी तर म्हणेन की बऱ्यापैकी अफोर्डेबल आहे. $1700 आसपास आम्हाला 2 रात्रींसाठी हे घर मिळालं आहे आणि ही खरंच खूप चांगली डील आहे आत्ताच्या सीझनचा विचार करता, कारण माणसं सगळी घराबाहेर पडलेली असतात फिरण्यासाठी. हा मागचा डेक किती सुंदर आहे, किती सुंदर, कारण सगळ्या बाजूंनी झाडच झाडं आहेत आणि या डेकवर सुद्धा त्यांनी थोडंसं फर्निचर ठेवलेलं आहे. इथे सुद्धा एक झोपाळ्यासारखीच चेअर आहे. बरं, फक्त डेकच नाही आहे तर खालचा जो बॅकयार्डचा एरिया आहे तिथं तर शेकोटीसुद्धा रात्री करू शकतो आपण. तीसुद्धा त्यांनी अरेंजमेंट तिथं करून दिलेली आहे. ग्रिल पार्टी करायची असेल तर तीसुद्धा सोय याच्या ओनरनी करून दिलेली आहे. इथं गॅस ग्रिलसुद्धा ठेवलेलं आहे त्यांनी. डायनिंग एरिया मेन म्हणजे छान आहे. आयलंड मोठा आहे, एकत्र बसून इतके जण तुम्ही जेवू शकता. आता इथल्या बेडरूम्स दाखवते तुम्हाला. ही जी पहिली बेडरूम आपण बघतोय, तर मी अवी आणि बिल्वासाठीची ही बेडरूम आहे आणि याच्यामध्ये एक क्वीन बेड, एक सिंगल बेड अशी अरेंजमेंट आहे प्रत्येक बेडरूमची. एक बेडरूम मात्र वेगळे येते, मी तुम्हाला बेसमेंटची बेडरूम दाखवेनच. ही पण किती प्रशस्त आहे तुम्हाला कळत असेल, मी एकदम कोपऱ्यातल्या अँगलने तुम्हाला दाखवली. 2 बेडरूमच्या मध्ये आहेत ते, म्हणजे बाथरूम. बाथरूम पण मोठा आहे, शॉवर एरिया मोठा आहे आणि वॅनिटीसुद्धा आहे इथं. इथंसुद्धा ते स्टार फिश, शिंपले अशीच सजावट आहे. एकंदरीतच फिश आणि पाणी असं अशाच थीमवरची या सगळ्या रूम्सची सजावट त्यांनी ठेवलेली आहे. ही समोरची म्हणजे आम्ही जी घेतलेली आहे त्याच्याबरोबर समोरची ही आणखी एक बेडरूम. इथेसुद्धा सेम तशीच अरेंजमेंट आहे, म्हणजे एक क्वीन आणि एक सिंगल बेड. त्यानंतर आपण बेसमेंटला जाऊया. आता बाकीच्या उरलेल्या ज्या 3 बेडरूम्स आहेत त्या बेसमेंटमध्ये आहेत. शिवाय फक्त बेडरूम्सच नाहीत, तर जसा वर आपण लिव्हिंग रूमचा एरिया बघितला तसा खालीसुद्धा आहे.
त्यापैकी खाली आल्यावर ही पहिली बेडरूम आहे इथं, आणि मी खिडक्या उघडलेल्या नाही आहेत कारण सगळ्या खिडक्या उघडल्या तर परत मला त्या बंद करायला लागतील, त्यामुळे मी या लाईटच्याच प्रकाशात तुम्हाला दाखवते. तर तेवढा फ्रेशनेस तुम्हाला दिसत नसेल कदाचित, पण खूपच छान घर आहे हे. आता इकडून त्याच्या शेजारी ही एक दुसरी समोरचं डोर ओपन दिसतंय ती बेडरूम, आणि दोन्ही बेडरूमच्या मधलं हे वॉशरूम. म्हणजे सेम रचना जशी वरच्या मजल्यावर आहे तशीच ती खाली सुद्धा आहे. वरच्या मजल्यावर नाही म्हणू शकत, म्हणजे वर जशी आहे तशीच खाली सुद्धा आहे. तर इथे सुद्धा सेम वॅनिटी आणि सेम शॉवर एरिया आहे, आणि ही समोरची एक बेडरूम आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं स्टोरेजसाठी त्यांनी किती जागा दिली आहे तुम्हाला दिसत असेल की क्लोजेट्स आहेत. बॅग्स आल्या आल्या आपण आपल्या इथं लावू शकतो, कपडे अडकवू शकतो, कारण दोन तीन दिवस आपण राहणार आहे तर प्रत्येक वेळी ते बॅगमधून कपडे काढा आणि ठेवा ते सगळा गोंधळ होतो. त्यामुळं मी तर आल्या आल्या पहिल्यांदा तेच काम माझं असतं की क्लोजेटमध्ये कपडे लावणं, म्हणजे दोन तीन दिवस व्यवस्थित ते सापडतात. आता इथं समोरची बेडरूम बघूयात आणि हा एरिया बघूयात. तर लॉन्ड्री एरियासुद्धा आहे, खालीसुद्धा एक फ्रीज त्यांनी एक्स्ट्रा दिलेला आहे, खालीसुद्धा टी व्ही आहे जसा तो वर आहे, सगळ्या घरात वायफाय आहे, आणि इतके छान छान आपल्याला प्रेरणा देणारे कोट्स लावलेले आहेत, ते पण छान आहेत. मला तर सगळे कोट्स वाचणं झालं पण नाही, कारण आपण एन्जॉयमेंटसाठी आलेलो असतो, त्यामुळं समोर दिसेल तेच पटकन वाचलं जातं. पहिल्यांदा मी तुम्हाला इथला लॉन्ड्री आणि ड्रायर वॉशर वगैरे ते सगळा एरिया दाखवते. इथं खूप सारे ब्लँकेट्स, खूप सारे टॉवेल्स, उषा भरपूर ठेवलेले आहे, हवं तेवढं वापरा. आणि दोन दोन वॉशर ड्रायर आहेत, शिवाय एक मोठं बेसिनसुद्धा इथं आहे. बाकी जे व्हॅक्युम क्लीनर आणि क्लिनिंग सप्लायज जे आपल्याला लागणार आहेत, तर ते सगळे क्लिनिंगच्या गोष्टी इथं ठेवलेल्या आहेत. जाताना आपल्याला हे सगळं क्लीन करून द्यावं लागतं, होतं तसं द्यावं लागतं. ही एक वेगळी बेडरूम आहे जिथं बंक बेड्स आहेत. मग आमच्यामधले जे जे बॅचलर्स होते किंवा ज्यांची फॅमिली सोबत नव्हती, तर असे इथं राहिले, असे लोक इथं राहणार आहेत या बेडरूममध्ये, त्यांच्यासाठीची ही मला खूप चांगली सोय वाटली. आणि ज्याचे फॅमिली वाले आहेत तर ते त्या बेडरूम्समध्ये राहतील ज्या मी तुम्हाला आत्ता दाखवल्या. तर असं हे मस्त घर आहे. अशी ही या गेस्ट हाऊसची होम टूर तुम्हाला आवडली का, आणि या घरात तुम्हाला राहायला आवडेल का, मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटत राहू अशा छान छान व्हिडिओ सहित. बाय बाय.